जुनिवडी घरकुल येथील समर्थ मेडिकलच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक प्रथमेश कोटे आणि विठ्ठल कोटा यांची होती। तर यावेळी 52 रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षभरात कोविड सारखा आजार ह्या जगभरात आला आणि त्यावेळेस अनेकांना मनात भीती होती की हॉस्पिटलला जायचं का नाही, आणि त्यामुळं रक्ताचा तुटवडा जास्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला। आणि तुम्ही अशा संकट काळात हे उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल खरोखरच मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। कारण आज बघितलं तर कोविड सोडून इतर जे आजार आहेत त्याच्यासाठी रक्ताची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि रक्तदान जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं तेवढं न झाल्यामुळं अनेक संघटना, सामाजिक संघटना रक्तदान घेत आहेत, आणि तुम्हीही सुद्धा त्याच प्रकारे हे रक्तदान घेतलं त्याबद्दल खरोखरच मी तुमचा आभार मानतो। आणि निश्चित मी सर्व विडी घरकुलवासियांना असं विनंती करतो की तुम्ही या रक्तदानाचा लाभ घ्यावा, कारण हे रक्तदान तुम्ही केल्यानंतर आपल्याच लोकांना त्याचा पुरवठा होणार आहे आणि निश्चित त्यांची गरज भागणार आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या रक्तदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, आणि निश्चित समर्थ मेडिकलला 25 वर्ष पूर्ण झाले। ज्यावेळेस मला वाटतं विडी घरकुलला 1992 महेश यांना निवडून आले त्यावेळेस या भागात कुठल्याही सुविधा नव्हत्या, आणि त्यावेळेस तुम्ही मेडिकल चालवून इकडच्या गोरगरीब लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला। अतिशय माफक दरात जे गावात जरा जास्त रेटला असतील त्याच्यापेक्षा सुद्धा माफक दरात तुम्ही इथं गोळ्या उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो।